रेवदंडा किल्ल्याला लाभलेला समुद्र किनारा, सात खणी बुरुज, पायथ्याशी असलेल्या तोफा, किल्ल्याची तटबंदी हे पाहिल्यानंतर किल्ला त्या काळात किती सुंदर असेल। जय शिवराय। अच्छी अपनी सफर है किले रेवदंडा। कोरलाई किला करून किले रेवदंडा कडे निघालो। किले रेवदंडा कडे जात असताना हिरवीगार नारळी बाग लक्ष वेधून घेत होती। रेवदंड्याच्या मुख्य बाजारपेठेपासून अगदी 5 मिनिटं पण नाही लागत आपल्याला रेवदंडा किल्ल्यापाशी यायला। आणि आपल्याला इथं सुरुवातीला आल्यानंतर इथं सातखाने बुरुज हे पुरातत्व खात्याच्या अंडर मध्ये हा किल्ला आहे। आणि इथं गाडी तुम्ही पार्किंग करू शकता, फोर व्हीलर तिकडे पार्किंग करू शकता आणि तुम्हाला डायरेक्टली इथून प्रवेश करू शकता। तर रेवदंडा किल्ला हा पाहायला माझ्यासोबत आहेत राजेश मांडे भाऊ, जे आत्ता आपल्यासोबत कोरलाई किल्ल्यावर होते। आणि हा जो किल्ला आहे हा क्या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला इथे सात आपल्याला तोफा पाहायला मिळतात। रेवदंडा किल्ल्यावर सात खणी मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले बाकी आहेत। या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिरापर्यंत टेहळणी करता येत असे। या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा असून चर्चचे अवशेष, घरांची वाड्यांची ज्योती दिसतात। कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो। त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध होते। रेवदंडा जर किल्ला बघितला तर पूर्णपणे इथं म्हणजे डायरेक्टली तटबंदी असेल किंवा पूर्ण बुरुज असतील, सगळ्या ढासलेल्या आपल्याला अवस्थेत दिसतात। आणि या बाजूला जर आपण बघितलं तर इथे नो एंट्री म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी असं म्हणून नाव लिहिलेलं आहे। म्हणजे किल्ल्याचा जर बराचसा जो भाग आहे तो भाग आता जवळजवळ खाजगी मालमत्तेत समाविष्ट झालेला आहे। रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीचा परिघ 5 किलोमीटर आहे। तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्याने बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्याने पाहता येत नाही। किल्ल्याचा हा बराचसा जो भाग आहे तो खाजगी मालमत्तेत गेला आहे। आणि जर इथे बघितलं आपण तर समुद्राच्या ह्या पाण्यामुळं पूर्ण ही जी तटबंदी आहे ती पूर्ण ढासळलेली आहे। आणि हा आहे अथांग असा महासागर। आता आपण या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ। पोर्तुगीज कप्तान सोज यांनी 1528 मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली। त्यापूर्वी 1516 मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात। तिची तटबंदी 1521 ते 1524 च्या दरम्यान बांधली गेली। या किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच समुद्र किनारा आहे। ही तटबंदी पाण्याचा मारा झेलत उभी आहे। या किल्ल्याला लाभलेला किनारा आणि हेतून समोरच दिसणारा किल्ले कोरलाई सर्वच काही अप्रतिम।
मग कसा वाटला हा किल्ला नक्की सांगा। आता आपण निघाल आहोत किल्ले कुलाबा पाहायला, भेटू लवकरच। जर अजून आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा व बाजूची घंटी क्लिक करा। जय शिवराय, जय शंभूराजे।